मिरज महापालिका कार्यालयातील थुंकून रंगलेल्या भिंती मिरज सुधार समितीने स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ केल्या आहेत. महापालिका मिरज कार्यालयातील कोपऱ्या कोपऱ्यात थुंकून घाण केल्याचं चित्र दिसत होतं. या प्रकरणी मिरज शहर सुधार समिती कार्यकर्त्यांनी आज स्वच्छता मोहीम राबवली, घाण खरडून काढून रंगकाम केलं. आज महापालिका कार्यालय स्वच्छ करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. या मोहिमेची माहिती मुस्तफा बुजरुक यांनी दिली आहे. यावेळी उपायुक्त स्मृती पाटील यांनी महापालिका कार्यालयात थुंकून घाण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. काल एक फोटो काढण्यात आला की मिरज महानगरपालिका विभागीय कार्यालय जे आहे त्यामध्ये महिला शौचालयाच्या बाजूचं थुंकलेलं फोटोज होते आणि हे अतिशय गलिच्छ आहे आणि महापालिकेची इमारतच घाण आहे अशा प्रकारच्या कमेंट्ससुद्धा पास करण्यात आला. वास्तविक यापूर्वी स्वच्छता केलेली होती. गणेशोत्सव मोहरमच्या संदर्भात अनेक बैठका मिरज कार्यालयामध्ये झालेल्या आहेत आणि त्यामुळे बाहेरची लोक मोठ्या प्रमाणावर या कार्यालयामध्ये येऊन गेलेले आणि ह्या कालावधीतच ही घाण झालेली आहे आणि लक्षात येतात. आमच्या लोकांनीही त्याचं कॉग्निझन घेऊन सकाळपासून स्वच्छता केली होती आणि त्यांना मदत करण्यासाठी शहर सुधार समितीने येऊन त्या तो जो लाल झालेला भाग आहे तिथं चुन्ना लावलेला आहे. अभिनंदन मिरज शहर सुधार समितीचंसुद्धा अभिनंदन. तथापि हे काय म्हणतात की आमच्या जे कर्मचारी वर्ग आहे, शिपाई वर्ग आहे, ह्या लोकांच्या डोळ्यात चांगलं अंजन घालण्याचं काम सुधार समितीने पण केलेलं आहे. ठीक आहे, याबाबत त्यांचं परत पुनश्च अभिनंदन. आम्ही निश्चितपणे याबाबत दक्षता घेऊ की असे प्रकार घडणार नाही. पुढे कोणती कारवाई? कारवाई आता शिपायांवरच करू. या प्रकारे जर कुठला भाग असा दिसला थुंकल्याचा वगैरे तर याबाबत आम्ही दंड करू शिपायांना. जागोजागी गुटखा मावा खाऊन थुंकल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून आले आहे. त्या ठिकाणी मिरज शहर सुधार समितीने आज एक उपक्रम हाती घेतला होता आणि आपला एक उपक्रम आम्ही आता हाती घेत आहोत, स्वच्छ मिरज आणि सुंदर मिरज. या पद्धतीने उपक्रम हाती घेतलेला आहे. त्याची सुरुवात आम्ही महापालिका कार्यालयातून केलेली आहे. या अनुषंगाने ज्या ठिकाणी महापालिकेमध्ये कोपऱ्या कोपऱ्यात गुटखाने मावा खाऊन थुंकलेलं होतं तो आम्ही खरडून पूर्ण स्वच्छ केलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही कलर करत आहोत. या ठिकाणी मिरज शहर सुधार समितीचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आहोत आणि यानंतर आम्ही स्वच्छ केल्यानंतर महापालिका प्रशासनाने याची एवढीच दखल घ्यावी की महापालिका इमारत ही धूम्रपान मुक्त असावी. या ठिकाणी येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना व नागरिकांना सांगण्यात यावी की या इमारतीमध्ये गुटखा खाऊन येणाऱ्यावर मावा खाऊन येणाऱ्यांना कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही महापालिका प्रशासनाने कडे करत आहोत.